नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला स्फूर्ती देणारा, मोटिवेट करणारा आणि येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये महत्त्वाचे विषय कोणते, सर्वप्रथम कोणत्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, हा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे। टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामच्या लिंकवर जाऊन डिस्कशनमध्ये सामील व्हायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दुसऱ्या चॅनलवर लोकराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 8:30 डेली गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर फ्रीमध्ये चालू आहेत, त्या फ्री लेक्चरला सुद्धा तुम्ही हजर राहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे आपल्याला नोटिफिकेशन मिळाली होती की एप्रिल महिन्यामध्ये ऍड येईल, तर मित्रांनो अजूनपर्यंत ऍड आलेली नाही, पण एक लक्षात घ्या की ऍड येईल, पण आपला अभ्यास झालेला आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। त्यातले महत्त्वाचे विषय तुमचे झालेले आहेत का ते पण महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, महत्त्वाच्या विषयामध्ये पहिला विषय येतो मराठी व्याकरण, आणि मराठी व्याकरण ज्या विद्यार्थ्यांचं कच्चं असतं त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला वापरायचं आहे बुक्स, आणि बुक्स वापरताना बाळासाहेब शिंदे सर किंवा मोरा वाळंबे सरांच्या बुक्स मधून तुम्ही अभ्यास करू शकता। पण लक्षात घ्या मित्रांनो, एखादा मार्गदर्शक जर असेल तुम्हाला किंवा मार्गदर्शन मिळवत असाल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळत असतात। तर त्यासाठी तुम्हाला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे, 96-65-48-40-48। विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लास तुमचे या महत्त्वाच्या विषयाचे चालू आहेत। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्यायचंय त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा। मराठी व्याकरणच्या बाबतीत जर विचार केला मित्रांनो, व्याकरण हे 10 गुणाला आणि 15 गुणाला आपल्याला शब्दसंग्रह विचारला जातो। तुमचं व्याकरण प्लस शब्दसंग्रह एकत्रितपणे तयारी करून घेतली जाईल आणि येणाऱ्या आगामी एक्झाममध्ये तुम्हाला 100% यश मिळेल। त्यानंतर विषय आहे मित्रांनो, दुसरा विषय आहे गणित बुद्धिमत्ता भूमिती। गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती यासाठी तुम्हाला मित्रांनो प्रॅक्टिस सराव खूप महत्त्वाचा असतो, आणि सराव जर तुम्ही वेळोवेळी केला नाही तर याच्यामध्ये तुम्हाला मार्क ऑटोमॅटिकली कमी होत जातात। लक्षात घ्या, तुमचा सराव खूप महत्त्वाचा असतो। साधारणपणे तुम्हाला गणितासाठी 1 तास दिला जाईल आणि बुद्धिमत्तासाठी 1 तास, असे 2 तास तुमचे कंटिन्युअसली प्रॅक्टिस होणार आहे, जे की आपल्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून। तुम्हाला जर हाफ सुद्धा क्लास जॉईन करायचा असेल एकत्रितपणे तर तुम्ही मला याच नंबरवर व्हॉट्सअप करायचंय। 3 नंबरला आहे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी व्याकरण। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, दिवस खूप कमी राहिले, समजा जर तुम्हाला ऍड आली या 15 ते 20 दिवसामध्ये ऍड आली, आणि 15 ते 20 दिवसामध्ये जर ऍड आली तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं इंग्रजी व्याकरण 0 असेल समजा, किंवा 20%, 40%, 80% असेल, तर त्याच्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी आपला हा क्लास खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्याच्यामध्ये काय करायचं बघा, इंग्रजी व्याकरणमध्ये सर्वप्रथम तुम्हाला करायचं आहे काय, तर इंग्रजी व्याकरणमध्ये सिलेक्टिव्ह टॉपिक म्हणजे निवडक टॉपिक तुम्हाला अगोदर करायचे। लक्षात घ्या, निवडक टॉपिक तुमच्या आधी घेतले जातील आणि त्यानुसार तुम्हाला इंग्रजीमध्ये साधारणपणे 25 गुणांपैकी 20+ गुण कसे मिळवता येतील यासाठी आपली स्ट्रॅटेजी असणार आहे। आणि या गणित बुद्धिमत्तेमध्ये 24 गुणांपर्यंत जायचंय, मराठी व्याकरणमध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवता येतील अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या 3 विषयांमध्ये टॉप 3 विषयांमध्ये तुम्हाला साधारण 70+ मार्क मिळवण्याची हमी असेल विद्यार्थी मित्रांनो। आता हा क्लास जॉईन करते वेळेस लक्षात घ्या आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे। तर हे आता सध्या आपल्याला तलाठी करणारा खूप वर्ग मोठा आहे, याच्यामध्ये तुम्हाला सराव पेपर खूप चालणे गरजेचे आहे। लक्षात घ्या, सराव पेपर, सराव पेपर मध्ये तुम्हाला जे की मागील 2019 मधले 2015 पासूनचे पेपर तुमचे सोल्युशन करून घेतले जाते। त्यानंतर दुसरा विषय असा आहे, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुमचा एक फायदा होणार आहे की तुम्ही जे की सिलेक्टिव्ह आणि महाराष्ट्रातील कॉम्पिटिशनशी संबंधित जे काही आहे सध्या चालू त्यानुसार तुम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये टिकता येणार आहे। ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून कशा पद्धतीने जॉईन होईल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप करायचं या नंबरवर। व्हॉट्सअप केल्यानंतर दुसरा पॉईंट असा आहे, तुम्हाला इथे टाइम टेबल दिला जाईल की टाइम टेबलनुसार तुमचे लेक्चर होतील। लेक्चर तुमचे जर एखाद्या वेळेस मिस झालं तर ते लेक्चर पुन्हाही पाहता येणार आहे। आणि आपला वर्ग कसा आहे, नोकरी करणारा वर्ग आहे, समजा नोकरी, घरी बसून गृहिणी आहेत,
जे की शक्य नाही बाबा ऑफलाईन अकॅडमी मध्ये जॉईन होणे किंवा कुठल्याही अकॅडमीत जॉईन होणे. नोकरी करणारा, गृहिणी आहे, ज्यांचं बाळ लहान आहे आणि त्यांना अभ्यास करण्याची उत्सुकता आहे ते, त्याच्यानंतर जे की कॉलेज स्टुडंट आहेत, कॉलेज स्टुडंट आहेत, कॉलेज करून ते सध्या काय करत आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ही बॅच खूप महत्वाची असणार आहे. 1 ते 5 तारखेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर ऑफर मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. 1 ते 5 तारखेपर्यंत तुम्हाला ऑफर मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल लवकरात लवकर आपल्या बॅचला जॉईन करून घ्या मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भरपूर आणि भरपूर फायदा होणार आहे या बॅचचा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.